देवा त्र्यंबकेश्वरा तुझ्या आशीर्वादाने माझ्या आणि साहिल मधले गैरसमज मिटले. मला माझी बहीण आणि माझा नवरा दोघही खूप प्रिय आहेत. प्रीतीला चुकीच्या वाटेवरून परत आणायला साहिल माझी मदत करतोय. आम्हाला यश दे. देवा परी तुझ्याकडे जे काही मागेल ते पूर्ण होऊ दे. एकदाच प्रीतीचं आणि त्या साहिलचं सूत जमू दे आणि मला रावतांची सगळी प्रॉपर्टी मिळू दे देवा. ऐका ना, एक गम्मत सांगतो. आमच्या लहानपणी काकू होते बरं का, त्या काकूंनी एकदा लाडू बनवले होते. असे बनवले होते की खलबत्त्यामध्ये कुठून खा लागत होते लाडू, इतके कडक. काय सांगताय? नशीब, हे लाडू सलाका आत्याच्या हँडमेड नाही आहेत का? नाही तर करवतीनं कापायला लागले असते. पण खरं सांगू का, फराळ खावा ना तर दीपाच्या हातचा. हे मात्र खरं आहे, दीपाच्या हाताला फार सुरेख चव आहे. वा साहिल उभा का राहिला? चल प्रीती आ कर. खायला रे, काही मस्करी करतोस तू? आकर म्हटलं ना. तू आ करणारेस की तुझं नाक दाबू? साहिल प्रीती नको म्हणते तर राहू दे ना. नको आग्रह करू तिला. काय चाललंय या साहिलचं? असा काय हा? प्रीती असताना या परीला लाडू भरवायला निघालाय. नाही ऐकतच ना. काय केलं हे साहिलने? परी नाही नाही म्हणत असताना सुद्धा तिला लाडू भरवला, तेही प्रीती समोर. नक्कीच या दोघांचं काहीतरी साटल होत आहे. अरे हो साहिल, हा उद्या लक्ष्मीपूजन आहे, तू आणि प्रीती दोघांनी पूजेला बसायचं आहे.